रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. बस स्थानकातून बाहेर निघालेली एसटी बस थेट चारचाकी मोटारीवर आदळली. महाराष्ट्रात BRS सरकार आल्यास तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज व पाणी व योजना देणार. भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे विदर्भ समन्वयक ज्ञानेश्वर वाळकुंडकर यांची माहिती. विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळली. भंडारा खासदार सुनील मेंढे यांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास. चर्चगेटमधील मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या, नेमकं काय घडलं? अमरावतीत अपघाताच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिल्लीत बड्या नेत्यांची घेतली भेट. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भगीरथी भालेके यांच्यासाठी विशेष विमान पाठवलं. आज हैदराबादला गाठभेट होणार. पुनर्विकसित इमारतीचा ढिगारा कोसळला, तिघांचा मृत्यू. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचं आवाहन. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांची नियुक्ती. ओडिशा रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक दावा. पुण्यातील पर्वती मंदिराजवळ आढळली अनधिकृत मजार. माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर. शरद पवार यांचं सूचक वक्तव्य. विरारला भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू. येवला भागामध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान. साखर कारखान्याच्या चिमणीमुळे सोलापूरच्या विमानसेवेला मोठा अडथळा. 11 वर्षांनंतर नाशिक शहरात रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार, नागरिकांची गर्दी. थेट मागणी शरद पवारांनीच करावी, जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई. कोल्हापुरातील हिंदूवादी संघटना आक्रमक. विरारमध्ये चालू बांधकामांची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू. सारा अली खान आणि विक्की कौशल्य सिद्धिविनायकच्या चरणी फोटो व्हायरल.